यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेचा तिढा पुढील आठवड्यात सुटणार. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या 8 दिवसात जाहीर होतील. असे असले तरीही भाजपचा माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा तिढा अद्याप कायम आहे. या निवडणुकीसाठी भाजपने निरीक्षक नेमले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड हे माढा लोकसभा मतदारसंघाचा, तर मुरलीधर मोहोळ आणि आमदार सुधीर गाडगीळ हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. भाजपचे आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यासह अनेक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन हा अहवाल भाजप कोअर कमिटीकडे सादर केला जाणार आहे. भाजपच्या उमेदवारांची नावे पुढील आठवड्यापर्यंत जाहीर होतील अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाषणातून जोरदार विरोधकांवर बॅटिंग सुरू केली आहे, तर माढा मतदारसंघात भाजपमध्ये विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष मिटवणे याची भाजपसमोर खूप मोठी डोकेदुखी आहे. आमदार प्रणिती शिंदेंनी विधानसभेत आवाज उठवला, म्हणाल्या चिमणी पाडली, आता विमानसेवा सुरू कधी करणार ते सांगा. आज लीप इयर, 4 वर्षांतून आली 29 तारीख, ज्यांचे आज वाढदिवस त्यांचे जोरदार सेलिब्रेशन. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यामुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न मिटणार. देगाव एक्सप्रेस कॅनॉलच्या उर्वरित कामासाठी 400 कोटींचा निधी मंजूर. सोलापूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून 6 पथकांची नियुक्ती. शेकडो वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया. सोलापूर महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली, तर सहायक आयुक्त म्हणून ज्योती भगत यांची सोलापूर महापालिकेत नियुक्ती. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या. 9899042416 आणि 78129664422. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर. सोलापूर महापालिकेच्या वतीने 3 मार्च रोजी 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम. सोलापूर विजापूर रोडवरील सोरेगाव येथील गजानन महाराज मंदिरात 1 ते 3 मार्च या कालावधीत प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. विविध निवेदनांवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच ठोकल्या खोट्यासह्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी असलेल्या श्रीकांत देशपांडे यांची अचानक बदली, चोकलिंगम यांची नियुक्ती. 6 राष्ट्रीय पक्षांकडे आहे 3,077 कोटींचा निधी, त्यातील भाजपकडे सर्वाधिक 2,361 कोटी रुपयांचा निधी. शिवसेना आमदार अपात्रता तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाविरोधातील याचिका यावर उद्या सुप्रीम कोर्टात होणार एकत्रित सुनावणी. अवकाळी पावसामुळे राज्यातील तब्बल 75,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा शासनाचा प्राथमिक अंदाज. अकलूजच्या प्रतापगड बंगल्यावरील अभिजित केंगार यांच्या मृत्यू प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, आता अटक होणार. राज्य सरकारवर 8,000 कोटी रुपयांचे कर्ज. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरवर्षी होतात 1,49,034 कोटी रुपये खर्च, तर पेन्शनवर 74,000 कोटी आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी जातात 56,700 कोटी रुपये.
एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2 BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 96 23 38 80 00, साइट विजिट 82 08 63 83 74. साइटचा पत्ता प्लॉट नंबर 1 संकेत थोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकारचे होणार तब्बल 3,500 कोटी रुपये खर्च. भाजपची आज दिल्लीत महत्वाची बैठक. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची नावे असलेली उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि स्वीडन येथे आता भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालणार. ₹4.25 कोटी थकबाकी न भरल्यामुळे पुणे महानगरपालिकेने निलेश राणे यांचा डेक्कन मॉल केला सील. 5 विदेशी नागरिकांना गुजरातच्या किनाऱ्यावर अटक करून 3,300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले जप्त. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस, 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर. संपर्क 98 04 18 41 84. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात प्रवेश करून 13 किंवा 14 तारखेला मुंबईत समारोप. खासदारकीसोबत आता अशोक चव्हाण यांना भाजपकडून कारखान्यासाठी देण्यात आली 147 कोटी रुपयांची थक हमी रक्कम. अशोक चव्हाणांना शिंदे फडणवीसांचं दुसरं गिफ्ट, साखर कारखान्यासाठी 150 कोटी थक हमी. हर्षवर्धन पाटील महाडिकसह 11 जणांवर मेहरबान. शिवाजी आढळराव मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा करणार. काँग्रेस मुक्त भारतच्या धुंदीत अखंड बुडालेला भाजप, आता काँग्रेस युक्त भाजप सामनातून टीकास्त्र. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.